नमस्कार मित्रांनो, मी भीमराव साबळे काव्या प्रॉपर्टी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत करतो। मित्रांनो, आज आपण ठाकुर्ली ईस्टला स्टेशनपासून फक्त 5 ते 7 मिनिटे चालत एवढ्या अंतरावरती सुंदर 1 BHK फ्लॅट पाहणार आहोत। तर समोर आपण पाहिलंच आहे, स्टील प्लस 14 फ्लोअरची इमारत आहे ही। वळूया मित्रांनो आपण बिल्डिंगच्या एंट्रन्स गेटकडे। समोर आहे बिल्डिंगचा एंट्रन्स गेट। आपल्याला बिल्डिंगमध्ये 2 एंट्रन्स गेट पाहायला मिळतील। राईट साईडला आहे ते सिक्युरिटी गार्डचं केबिन आहे आणि लेफ्ट साईडला आपल्याला खूपच सुंदर असं हनुमानजीचं मंदिर पाहायला मिळत आहे। बिल्डिंगला पूर्ण वॉल कंपाऊंड पाहायला मिळेल। बिल्डिंगच्या बॅक साईडला आपल्याला 2 व्हीलर आणि 4 व्हीलरच्या पार्किंगसाठी सेपरेट स्पेस पाहायला मिळतो आहे। मित्रांनो, आजचा व्हिडिओ खूपच इंटरेस्टिंग असणार आहे। सुंदर बिल्डिंगमध्ये खूपच छान असा फ्लॅट पाहणार आहोत। त्याहीपेक्षा जबरदस्त आपल्याला बेडरूमच्या गॅलरीमधून आणि हॉलच्या गॅलरीमधून जबरदस्त असा नॅचरल आणि ओपन असा व्ह्यू मिळणार आहे। तो लाईफ टाईम व्ह्यू असणार आहे। समोर आहे एंट्रन्स लॉबी। खूपच सुंदर डेकोरेटिव्ह एंट्रन्स लॉबी आपल्याला पाहायला मिळते। मित्रांनो, आपण आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि आपला चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर लवकरात लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, कारण येणाऱ्या प्रत्येक नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन आपल्याला मिळेल आणि व्हिडिओ एंडपर्यंत पूर्ण पहा। व्हिडिओच्या एंडपर्यंत या फ्लॅटबद्दल आपल्याला सर्व काही माहिती मिळेल। तर समोर आपण लिफ्ट पाहत आहोत। आलो आहोत मित्रांनो आता आपण 11व्या फ्लोअरवरती। 14 फ्लोअरची इमारत असून फ्लॅट हा 11व्या फ्लोअरवरती असणार आहे। लॉबीचा परिसर पाहिला तर खूपच स्पेशियस पाहायला मिळेल। समोर आहे 1 BHK फ्लॅट। फ्लॅटचा एंट्रन्स, फ्लॅटला खूपच सुंदर लॅमिनेटेड डोर पाहायला मिळतो आहे। वळूया मित्रांनो या फ्लॅटकडे। समोर आहे फ्लॅटचा लिव्हिंग रूम। लिव्हिंग रूम विथ बाल्कनी। पूर्ण लिव्हिंग रूमचा व्ह्यू पाहूया आपण। फ्लोरिंग, वॉल, फॉल सिलिंग, खूपच सुंदर असा फ्लॅट आहे हा। या फ्लॅटचा युजेबल कार्पेट एरिया 450 एवढा पाहायला मिळेल। मित्रांनो, फ्लॅट कसा वाटला प्लीज कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या व्हिडिओला लाईक नक्की करा। समोर आहे लिव्हिंग रूमची फुल साईज विंडो। फुल साईज विंडो असल्यामुळे आपल्याला नॅचरल एअर, नॅचरल व्हेंटिलेशन खूपच छान प्रकारे मिळणार आहे। विंडोच्या बाहेर पाहिलं तर आपल्याला 4 फुटाच्या आसपास बाल्कनी पाहायला मिळते। या बाल्कनीमधून आपण बाहेरचा व्ह्यू पाहूया। खूपच नॅचरल आणि ओपन व्ह्यू पाहायला मिळतो मित्रांनो आपल्याला। पुन्हा एकदा या बाल्कनीमधून पूर्ण लिव्हिंग रूमचा व्ह्यू पाहूया आपण। फ्लोरिंग, वॉल, फॉल सिलिंग। मित्रांनो, या फ्लॅटच्या लिगॅलिटीबद्दल बोलायचं झालं तर KDMC पासिंग असून महारेरा रजिस्टर आहे, यामुळे कोणत्याही नॅशनलाइज बँकेतून आपल्याला 90 ते 95% लोन मिळणार आहे। समोर आपण पॅसेज एरिया पाहत आहोत। थोडं पुढे आल्यानंतर लेफ्ट साईडला आपल्याला 1 BHK फ्लॅटचा किचन पाहायला मिळतो आहे। मॉड्युलर किचन आहे मित्रांनो हा। किचनचा एंट्रन्स पाहत आहोत। पूर्ण किचनचा व्ह्यू पाहूया आपण। किचनला आपल्याला फुल वॉल टाईल्स सेटअप पाहायला मिळेल। यासोबत या ठिकाणी आपल्याला डबल प्लॅटफॉर्म किचन पाहायला मिळतो आहे। समोर आहे फ्रीजसाठी दिला गेलेला स्पेस। दोन्ही प्लॅटफॉर्मच्या मध्ये आपल्याला खूपच छान स्पेस पाहायला मिळतो आहे। राईट साईडला आहे तो किचनचा मेन प्लॅटफॉर्म। प्लॅटफॉर्मला आपल्याला ब्लॅक कलरच्या ग्रेनाइटचा वापर केलेला पाहायला मिळेल। यासोबत किचन ट्रॉली देखील आहे। समोर आहे स्टीलचं सिंक। पाण्याबद्दल बोलायचं झालं तर मित्रांनो या ठिकाणी आपल्याला 24 तास पिण्याचं पाणी उपलब्ध असणार आहे। समोर आहे किचनची विंडो। विंडोच्या बाहेर पाहिलं तर आपल्याला 2 फुटाच्या आसपास बाल्कनी पाहायला मिळते। याला आपण ड्राय बाल्कनी देखील बोलू शकणार आहोत। पुन्हा एकदा या बाल्कनीमधून पूर्ण बाहेरचा व्ह्यू पाहूया आपण। बाहेरचा व्ह्यू पाहून झालाच आहे, पुन्हा एकदा आपण पूर्ण किचनचा व्ह्यू पाहूया। किचनला आपल्याला पोटमाळा देखील पाहायला मिळतो आहे।
राइट साइडला आहे तो किचनचा सर्व्हिस प्लॅटफॉर्म। वळूया मित्रांनो या फ्लॅटच्या वॉशरूम सेक्शनकडे। समोर आहे वॉशरूम एरिया। वॉशरूमच्या वर आपल्याला वॉटर टँकसाठी स्पेस पाहायला मिळतो आहे, जिथे आपण 500 ते 1000 लिटरच्या पाण्याचा स्टोरेज करू शकणार आहोत। समोर आहे टॉयलेट, वेस्टर्न टाईपचं टॉयलेट पाहायला मिळतं आहे आपल्याला। टॉयलेटला आपल्याला फुल वॉल टाईल सेटअप पाहायला मिळतो आहे। वळूया मित्रांनो या फ्लॅटच्या वॉशरूम सेक्शनकडे। समोर आहे वॉशरूम। मित्रांनो या फ्लॅटच्या प्राईजबद्दल बोलायचं झालं तर या फ्लॅटची प्राईज 55 लाख एवढी ठेवलेली आहे, यामध्ये सायलेंट निगोशिएबल होईल। वळूया मित्रांनो या फ्लॅटच्या बेडरूमकडे। समोर आहे बेडरूम। बेडरूमचा एंट्रन्स, पूर्ण बेडरूमचा व्ह्यू पाहूया आपण। मित्रांनो या लोकेशनच्या आजूबाजूला स्कूल, कॉलेज, मार्केट, हॉस्पिटल, बँक्स, ATM अगदी 3 ते 4 मिनिटे चालत एवढ्या अंतरावरती आहे, आणि ठाकुर्ली स्टेशन या लोकेशनपासून फक्त 5 ते 7 मिनिटांवरती आपल्याला पाहायला मिळतं आहे। समोर आपण बेड पाहत आहोत। बेड ठेवून देखील बेडच्या आजूबाजूला खूपच स्पेस पाहायला मिळतो आहे। समोर आहे सेपरेट वॉर्डरोबसाठी दिला गेलेला स्पेस। मित्रांनो ही 14 माळ्याची बिल्डिंग असून फ्लॅट हा 11व्या माळ्यावरती आहे, आणि बिल्डिंगला फक्त 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे, नवीनच कन्स्ट्रक्शन आहे हे। समोर आपण बेडरूमची विंडो पाहत आहोत। विंडोच्या बाहेर पाहिले तर खूपच जबरदस्त नॅचरल आणि लाईफ टाईम व्ह्यू भेटेल आपल्याला या विंडोमधून। मित्रांनो हा फ्लॅट आपल्याला कसा वाटला प्लीज कमेंट करून नक्की सांगा। हा फ्लॅट आपल्याला पाहायचा असेल, व्हिजिट करायची असेल, किंवा या फ्लॅटबद्दल आपल्याला अजून काही माहिती हवी असेल तर दिलेल्या नंबरवर आपण कॉल करू शकता किंवा व्हॉट्सअप करू शकता। व्हिडिओ लाईनपर्यंत पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद।